नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत थालीपीठ. थालीपीठ करताना महत्वाचं हे आहे की थालीपीठ भाजताना गॅस नेहमी मीडियम हीटवर असावा. कारण गॅस जर का मोठ्या हीटवरती आपण थालीपीठ भाजलं तर ते आतून आणि बाहेरून असं नीट भाजलं जात नाही, आतून ते कच्चं राहतं. त्याच्यामुळे गॅस नेहमी मीडियम हीटवर ठेवून किंवा मंद थोडासा करून आपण ॲडजस्ट करायचं आपल्याला पाहिजे तसा आणि थालीपीठ भाजायचं. तर चला आता आपण सुरुवात करूया थालीपीठ करायला. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. आता आपण थालीपीठासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर ह्या 2 वाट्या तांदळाचं पीठ, हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी नाचणीचं पीठ आता माझ्याकडे आहे म्हणून मी घेतले, पण नसेल तरी काही हरकत नाही, ज्वारी आणि नाचणीचं पीठ स्किप करू शकता. आणि हे 1/2 वाटी बेसन. बेसन जरा कमी घ्यायचं कारण बेसनाने जरा चिवटपणा येतो. आणि हे 2 कांदे लागणार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, 1 टीस्पून कसुरी मेथी आहे. जर तुमच्याकडे फ्रेश मेथी असेल तर ती धुवून कापून त्याच्यात घालू शकता, खूप छान लागते. माझ्याकडे नव्हती म्हणून मी कसुरी मेथी घेतली आहे. त्यानंतर 1 टोमॅटो लागणार आहे आपल्याला. ह्याच्यातलं 2 टीस्पून दही लागणार आहे. ह्याच्यातला 1.5 चमचा मसाला, लाल मिरची पावडर लागणार आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे घ्या. 1/2 टीस्पून हळद, 2 चिमट्या हिंग. ह्याच्यातलं मीठ लागणार आहे आपल्याला. हे पीठ भिजवायला हे पाणी लागणार आहे. आणि ह्याच्यातलं 2 पळ्या तेल लागणार आहे. आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली भरपूर कोथिंबीर चिरून घ्यायची, मिरच्या कापून घ्यायच्या, आणि कढीपत्ता पण स्वच्छ धुतलेला आहे तो कापून घ्यायचा. हे सगळं घालून आपल्याला थालीपीठाचं पीठ भिजवायचं आहे. जर तुमच्याकडे भाज्या असतील काही आणि तुम्हाला आवडत असतील तर त्या पण बारीक बारीक कापून, जसं की गाजर, कोबी, अशा भाज्या खूप बारीक बारीक कापून त्याच्यात घातल्या तरी थालीपीठ खूप छान लागतं. जरुरी नाही आहे की आपल्याला भाजणीचंच पीठ पाहिजे. जर भाजणीचं पीठ संपलं आणि आपल्याला थालीपीठ खायची इच्छा झाली तर मग ही पिठं वापरून थालीपीठ बनवता येतं. आता दाखवल्याप्रमाणे सगळी पिठं होती ती मी मिक्स करून घेतलेली आहेत. आता त्याच्यात आपण हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. त्यानंतर ही कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे, धुवून कापलेली ही कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्स करणार आहोत. हा बघा, हा आपण साधारण 1.5 टीस्पून एवढा मसाला टाकलाय. 1/2 टीस्पून हळद टाकली आहे. हिंग खूप जरुरी आहे तेव्हा साधारण 2 चिमट्या हिंग. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. हे बारीक कापलेलं टोमॅटो टाकलेलं आहे. ही 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे. हे पहा, हे 2 पळ्या तेल टाकायचं. आणि कसुरी मेथी पण टाकलेली आहे. आता ह्याच्यातलं 2 चमचे दही टाकायचे. दह्याने खूप चव छान येते. जेव्हा आपल्याकडे भाजणी नसतात तेव्हा दही टाकायचं. जरा कमी जास्त झालं तरी चालेल, काही हरकत नाही. ही सगळी पिठं
पहिली मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपण चपातीचं पीठ भिजवतो तशी पाण्याने भिजवायची. आणि आता मी त्याच्यात तेल घालणार आहे. थोडंसं वरून आपण चपातीला तेल लावतो. तसं हे बघा, तसं हे थोडंसं असं तेल लावायचं आणि परत थोडंसं भिजवायचं, मळून घ्यायचं का? हां, मळून घ्यायचं थोडंसं. आता मी गॅसवर तवा तापत टाकलेला आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला हा बटर पेपर ठेवायचा आहे. बटर पेपर नसेल तर प्लॅस्टिकचा पेपर घेतला तरी चालेल. आणि ह्या बटर पेपरवर असं थोडंसं तेल टाकायचं. आणि आता मी गोळे केलेले त्यातला हा गोळा घ्यायचा आणि बटर पेपरवर असा ठेवायचा आणि हाताने असं त्याला थापायचं. आणि मध्ये असं हे बघा असं करायचं. ज्याला त्यांनी मऊ आवडत असेल त्यांनी जाड थापायचं आणि ज्याला कुरकुरीत आवडत असेल त्यांनी पातळ थापायचं. मी हे जाड थापलेलं आहे. तव्यावरती हे थोडंसं असं तेल सोडायचं आहे. हे थापलेलं थालीपीठ आहे, हे तव्यावर टाकायचं. आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील आणि त्यांना तिखट नको असेल तर आपण आपल्याला ही मिरची अशी वरून टाकायची. ही अशी मिरची टाकायची आणि हाताने थोडीशी अशी प्रेस करायची. बघा हे आता खालून झालेलं आहे. आता हे आपण असं उलटायचं, रंग यायला हवा. आणि आता परत बाजूने थोडस तेल टाकायचं. हे आता आपण दुसरं थालीपीठ टाकूया. हे बघा आता ही तीन थालीपीठ एका वेळेस राहतात माझ्या तव्यावर. म्हणजे जेवढी राहत असतील तेवढी टाकायची, म्हणजे पटापट होतात. हे असं मध्ये तेल टाकायचं आणि साईडने तेल टाकायचं. आणि गॅस तुमच्या प्रमाणे ठेवा, मिडियम हीटवर ठेवायचा. पण जर जळत असेल तर आणखीन थोडा बारीक केला तरी हरकत नाही. हे आपलं थालीपीठ रेडी. दह्याबरोबर, चटणीबरोबर, कशाच्याही बरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. आणि थालीपीठ उलटल्यावर पण त्याच्यावर तेल सोडायचं. ते मी सांगितलं नाही म्हणून आत्ता सांगते. तेलात कंजूसी करायची नाही. थालीपीठाला तेल खूप चांगलं लागतं. आणि हे बघा, हे थालीपीठावर असं बटर पण टाकायचं. ते बटर विरघळलं की खूप छान लागतं. प्रत्येक थालीपीठावर असं बटर टाकायचं.